गोदूताई परुळेकर नवीन विडी घरकुल विडी कामगार वस्त्यांमध्ये रस्त्याची दुरावस्था झाली असून प्रहार संघटनेच्या वतीने सार्वजनिक लोकनिधीतून रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले. शासन निधीतून 10,000 विडी कामगारांना घरे बांधून देण्यात आले. ही योजना संपुष्टात येऊन 15 वर्षे पूर्ण झाली असून त्यानंतर आस्था गायत अंतर्गत रस्त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाल्याने येथील दळणवळणाच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण होत आहे. वाहनांसाठी कसरतीचा मार्ग झाल्याने प्रहार संघटनेच्या वतीने आक्रमक पवित्रा घेऊन सार्वजनिक लोकनिधी गोळा करून नवीन वडी घरकुल परिसरातील क विभागातील रस्त्यातील खड्डे बुजवण्यात आले. 15 ते 20 ट्रॉली मुरुम लागला असून यापुढे प्रहार संघटना विडी कामगारांसाठी तत्पर राहणार असल्याचं प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी यावेळी उपस्थित नागरिकांशी बोलताना म्हणाले. शहर कार्याध्यक्ष खालील मनियार, शहर संपर्क प्रमुख जमीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष वसीम देशमुख, इजाज खलीफा, समर्थ राजे तेलंग यांच्यासह शेकडो प्रहार सैनिक तसेच नागरिक उपस्थित होते. नमस्कार, मी प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी. घरकुलमधली रस्त्याची जी दुरावस्था झालेली आहे त्यामध्ये ते आता आपल्याला दिसेलच, आपण पाहत आहात. तर आमचे प्रहार संघटनेचे वसीमभाई यांनी काल फोन करून सांगितलं की अशा रस्त्याची दुरावस्था झाली, रस्त्या इथं असे अडीअडचणी निर्माण झाले, वाहनाला जायला याला त्रास होतो आहे. तर आपण प्रहार संघटनेच्या वतीने जवळजवळ 8-10 ट्रक मुरूम टाकून ते रस्त्याचं जे काम आहे ते लेवल करून लोकांच्या सोयीसाठी आपण हे काम करत आहोत. आत्तापर्यंत इथं माजी आमदार झाले, अनेक नगरसेवक झाले, पण घरकुलकडे कोण लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळं घरकुलकडे लक्ष देण्याचा प्रहारने आता विडा उचललेला आहे आणि जे कोणी याच्यात ढवळाढवळ करतील त्याला चोप दिल्याशिवाय आणि त्यांना प्रतिउत्तर दिल्याशिवाय प्रहार संघटना राहणार नाही. इथल्या लोकांच्या अनेक अडचणी आहेत, त्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रहार प्रयत्न करेल. त्यातलं हे पहिलं काम जे आहे ते रस्त्याच्या कडेला जे खड्डे पडलेले आहेत ते बुजवण्याचं काम मुरूम टाकून प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. तरी यापुढे घरकुलच्या लोकांना मी आवाहन करतो की कुठलीही अडीअडचण असेल तर आमचे वसीमभाई असतील, आमचे इथले वार्ड अध्यक्ष असतील, कोणी असतील आमचे प्रहार संघटनेचे, त्यांना तुम्ही अर्ध्या रात्री फोन करा, ते तुमच्या हाकेला धावून येतील. मी असा तुम्हाला विश्वास देतो आणि घरकुलची तरक्की झाली असं मी तुम्हाला आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. मी वसीम देशमुख, प्रहार संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष. आज आम्ही अजित भाऊ आणि खालिद भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली मी 4-8 दिवसांपासून त्यांना सांगत होतो की भाऊ आपल्यापाशी असं इथं एक अडचण आहे की इथं खड्ड्या एवढे झालेले आहे की रोडात खड्डा की खड्ड्यात रोड हे समजत नाही. आता इथं वरगड्या पोवट्या भरपूर घेतले जातात पण असले जे उपक्रम आहे त्याला शासनाचं नाव दाखवून हे लोक बाजूला हटण्याचा प्रयत्न करतात. तर आज आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने आज अजित भाऊ, खालिद भाई मन्याळ यांच्या आणि जमीर भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांना फोन लावला. प्रहार संघटनेने स्वतःच्या पैशांनी आज आम्ही इथं 8-10 ट्रक मुरूम आणून आज आम्ही जे काम करू लागलेलो आहोत हे आम्ही क विभागामध्ये सध्याला आम्ही काम करीत आहेत. आता आमचा असंही प्रयत्न राहणार आहे की येणाऱ्या काळात अमधील खडी मशीनचे पुढचं जे चौक आहे तिथं म्हणा किंवा बमधील काही भाग म्हणा, काही विजयनगरचा भाग म्हणा, इथं तात्पुरता स्वरूपात का होईना आम्ही भर टाकण्याचा प्रयत्न करणार. आणि हे त्या लोकांसाठी प्रबोधनाचा विषय आहे की जे लोक आज 15 वर्षापासून ह्या गोदूताईच्या नावाने राजकारण करीतात आणि वेगळ्या वेगळ्या नमुन्याच्या पावत्या देत आहात. आणि हे सर्व सांगित असताना फक्त एवढंच सांगतो की काही लोक एखादा त्यांना लाज शरम असेल तर आम्ही जे भर टाकलेली आहे त्यांना विनंती करतो. आम्ही का तुमच्याबरोबर बरोबरी करण्याचा आमचा प्रयत्न नाही पण आम्ही जे भर टाकलेली आहे त्याला 1-2 दिवस फक्त पाणी मारा म्हणजे इथले लोकांची जी दुरवस्था झालेली आहे ते दूर होईल. तुमच्यापाशी पाणी आहे, पाण्याचा टँकर आहे, तुमच्याशी विनंती करतो फक्त ह्याला थोडा पाणी तरी मारा म्हणजे हे मुरूम गच्च बसेल. आणि लोक जे बिडी कामगार बाया जे दररोज रिक्षामध्ये जाऊ लागलेले आहे त्यांची जे हाल होत आहे ते त्यांची थोडी हाल कमी होईल. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. प्रहार जनशक्ती पक्षाचा आपला बिडू बच्चू.